निफ्टी रॉक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आपण निफ्टी व बँक निफ्टीच्या उद्याच्या बाईंगच्या व सेलिंगच्या काय लेवल असणार आहे त्या थोडक्यात पाहून घेणार आहोत। निफ्टीने जर उद्या 16,475 ही लेवल जर अपसाईडला ब्रेक करून जर कॅन्डलने सस्टेन केलं तर निफ्टीमध्ये अपसाईडसाठी आपले पहिले टार्गेट असणार आहे 16,574, दुसरे 16,634। या दोन लेवलसाठी उद्या आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडसाठी काम करायचे आहे। निफ्टीने जर 16,300 ही लेवल जर डाऊन साईडला ब्रेक करून जर सस्टेन केली तर निफ्टीमध्ये डाऊन साईडसाठी आपले पहिले टार्गेट असणार आहे 16,180, दुसरे 16,073। या दोन लेवलसाठी उद्या आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडसाठी काम करायचे आहे। तसेच बँक निफ्टीच्या उद्याच्या बायिंगच्या व सेलिंगच्या काय लेवल असणार आहेत ते आपण पाहून घेणार आहोत। बँक निफ्टीने जर उद्या 34,730 ही लेवल जर अपसाईडला ब्रेक करून जर कॅन्डलने सस्टेन केलं तर बँक निफ्टीमध्ये अपसाईडसाठी आपले पहिले टार्गेट असणार आहे 34,900, दुसरे 35,114। या दोन लेवलसाठी उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडसाठी काम करायचे आहे। बँक निफ्टीने जर 34,390 ही लेवल जर डाऊन साईडला ब्रेक करून जर कॅन्डलने सस्टेन केलं तर डाऊन साईडसाठी बँक निफ्टीमध्ये आपले पहिले टार्गेट असणार आहे 34,180, दुसरे 33,830। या दोन लेवलसाठी उद्या आपल्या बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडसाठी काम करायचे आहे।